नमस्कार मंडळी, बघा कसं आज बाहेर जोरदार स्नोईंग चालू आहे आणि हा बर्फ पडतो आहे बघा आकाशातून. अँड टुडे इज अ लिटिल बिट कोल्ड अँड इट्स ऑल्सो स्नोईंग आउटसाइड, सो टेम्परेचर स्टार्टेड गेटिंग डाऊन. अँड टुडे इज ऑल्सो 5th February, चेल रुनाबेर्स विच इज अ नॅशनल पोएट ऑफ फिनलँड हॅज बर्थडे. आज आहे 5 February आणि त्या दिवशी फिनलँडचा जो राष्ट्रीय कवी आहे चेल रुनाबर्ग त्यांचा वाढदिवस आहे. आणि मी आता त्यांना इथे दाखवीन त्याच्या बायकोनी इन्व्हेंट केलेली डिश आहे जी त्याला म्हणतात रुनाबेर तोरतू, तो दाखवेल. आय विल शो यू द जेल रुनाबेर्स वाईफ इन्व्हेंटेड डिश कॉल्ड रुनाबेर तोरतू हियर अँड यू कॅन सी हियर हाऊ डज इट लुक लाईक. इन माय पोर्व व्हिडिओ पार्ट 1 आय टोल्ड अबाउट जेल रुनाबेर फ्रॉम द फिनलँड हू इज अ फिनिश नॅशनल पोएट. माझ्या पूर्व पार्ट 1 जुन्या व्हिडिओमध्ये मी चेल रुनाबेर्ग या पोएटविषयी म्हणजे कवीविषयी सांगितलं होतं. तो त्यांचा राष्ट्रीय कवी आहे आणि त्यांच्याबद्दल मी सांगताना सांगितलं होतं की त्यांच्या बायकोनी एक डिश इन्व्हेंट केलेली आणि त्या डिशचं नाव आहे दिस रुनाबेर्ग तोरतू. सो हिज वाईफ Her name is Frederica Runeberg. I think she made it in 1850, this dish invented from home, what you get material at home. And that it came as a Runeberg Tortu, that dish name is. And this is Runeberg Tortu. Pas February, in Finland, Runeberg Paiva, म्हणजे रुनाबेर्ग यांच्या स्मरणार्थ दिवस पाळला जातो. फिनिश फ्लॅग होस्ट केला जातो आणि हे बघा हे कसं दिसतंय ते. सो डाऊन इज मेड ऑफ अ फ्लॉवर आलमंड फ्लॉवर शुगर दॅट काइंड ऑफ थिंग. समटाईम दे यूज ऑल्सो रम अँड ऑल बट आय डोंट थिंक सो दिस हॅज रम. अँड यू सी देर इज अ आयसिंग अँड इन बिटवीन इज द जॅम. सो तुम्ही खाली बघू शकता हे पीठ आहे परत जे हे असतात बदाम असतात त्याचं पीठ वगैरे आहे. साखर आहे जास्त काही नाही आहे आणि बटर ऑफकोर्स बटर आहे. आणि हे बघा हे आयसिंग आहे शुगर आयसिंग आणि हा जॅम आहे. हे 5 February इथे रुनाबेर दिवस मानला जातो सेलिब्रेट करतात आणि त्या दिवशी हे बाजारात मिळतं. तर मी पूर्वच्या व्हिडिओत जसं सांगितलं की त्याच्या बायको जेसिका सॉरी फ्रेडरिका रुनाबेर्ग यांनी 1850 बनवलं आहे. आता ते बेकिंग जे असतात जे बेक करतात त्यांनी थोडं चेंजेस केलं आहे पण बेस सेम आहे. त्यामुळे हे बघा कसं दिसतं ते. आणि हा आता आम्ही खाणार आहोत. Let's see how does it look from inside. I'll break it. Hey, what is this? Are you ready? आम्ही हा लॅम्प हेडलाईट खरेदी केला आहे. तो रात्रीमध्ये हायकिंगला वगैरे जायचं असेल तर. सो वी बॉट दिस फ्रॉम द ॲमेझॉन फॉर द हेडलाईट अँड वी विल टेस्ट इट टुडे नाईट अँड सी हाऊ डज इट वर्क. सो इट हॅज अ लॉट ऑफ फंक्शनॅलिटी आय कॅन शो यू. वापरू आपण. वी विल सी इट इन द इव्हनिंग अँड सी हाऊ डज इट वर्क. शो यू हाऊ डज इट पुट टू युअर हेड ऑल्सो. पुट टू युअर हेड लाईक दिस. डोक्याला असं लावायचं 75 degree टिल्ट होतं. सो इट टिल्ट टू 75 degree. सो वी कॅन ॲडजस्ट फॉर एक्झाम्पल. So we will test today and see how does it work.
बाय द वे दिस इज चार्जेबल, हा रिचार्जेबल आहे, म्हणजे त्याच्यात बॅटरीज नाही आहेत, सेल नाही आहेत, सो वी डोंट हॅव बॅटरीज इन साईड. इन माय प्रिवियस व्हिडिओ आय यूज दॅट लॅम्प विच इज फ्रॉम माय फ्रेंड अँड इट हॅज द बॅटरीज, बट इफ इज लाईक यू चार्ज विथ द USB पोर्ट अँड दे सेड इट विल वर्क फॉर 3 hours ऑर समथिंग, बट इट्स डिपेंड ॲज यू नो द इन द विंटर अँड ऑल. सो हिअर इज चार्जिंग विथ द USB अँड हिअर इज द बटन. पण बघू, कारण की जेव्हा थंड असतं ना तेव्हा बॅटरी पटकन संपते, तर आता जेवढं थंड होत जाईल तेवढी बॅटरी पटापट संपत जाईल. पण आपण टेस्ट करू आणि बघू कसं आहे ते. नमस्कार मंडळी, कसे आहात? मी परत तुमचं एकदा स्वागत करतो आपल्या चॅनल नॉर्डिक जीवनमध्ये. आय एम वेलकम यू टू माय चॅनल नॉर्डिक जीवन. द दिस इज अ नाईट वॉक अँड वी पॉट द न्यू लॅम्प. कॅन सी इट्स अ रेड अँड माय वाईफ हॅज नदर वन विथ द लाईट. आणि आपण आता बाहेर आलो आहेत, सो वी आर गोईंग टू वॉक इन द नेचर. कॅन सी देर इज अ लाईट बिकॉज दिस अदर साईड्स इंडस्ट्रियल एरियाज लाईट इज क्वाईट मच, बट बिहाइंड मी सी स्टार्टेड फ्रीझिंग. पाठी बघा, समुद्र गोठायला चालू झाला आहे आणि होपफुली थंडी अशीच कंटिन्यू राहिली तर तो गोठेल आणि आपण त्याच्यावरनं चालू. पण होप की ह्या वर्षी आपल्याला चालता येईल. आपण बघू आता काय काय दिसतंय ते. आणि तुम्ही बघा कसा दिसतो आहे समुद्र, पूर्ण सफेद पाठी आणि एकदम शांत आहे. पण बघू आता, बघत राहा काय काय दिसतंय ते. होपफुली कोल्हा किंवा हरणं, ससे आणि स्क्विरल बघितलं आपण, खारुताई दिसली नाही. वी डिडंट सॉ एनी फॉक्स ऑर एनी रॅपिड्स ऑर एनीथिंग, इवन द स्क्विरल, बट लेट्स होप वी कॅन सी मे बी. समोर दिसते का? समोर ती दिसते लाईट, ती बोट आहे. बोट ती हेल्सिंकीवरनं इस्टोनियाला चालली आहे. सो इफ यू सी इन द फ्रंट देर इज अ लाईट, आय कॅन झूम इट, लेट्स सी. द बोट इज गोईंग फ्रॉम हेल्सिंकी टू इस्टोनिया टालिन. आणि मध्ये बघू शकता कसा बर्फ आहे तो. जो बोटीचा जो पाथ असतो तो आईस ब्रेकरनी क्लिअर केला जातो. So you can see the sea is frozen in between, but the path of the boat is clear by the icebreaker. That's why the boat is going from the frozen sea. This is a swimming place in the summer, look like this. ब्रिज इज ब्रोकन. हे समरमध्ये पोहण्यासाठीचं ब्रिज आहे, बघा तो ब्रेक झाला आहे आणि तुटलेला तो बघा तिथे ठेवला आहे समोर. दिसतोय का? सिटीने रिपेअर नाही केला अजून. सो सिटी हॅज नॉट रिपेअर दॅट, सो वी शुड नॉट कम टू स्विम
in the summer if they have not repaired it. Sea is frozen. Samudra gothayla chalu zalay baga. Hopefully apan chalayla chalu karu dan. Purna gothlay varati. Madhe madhe pani hai. Ante atikde pali kade. Industrial area. काल रात्री का आपल्याला काय प्राणी वगैरे दिसलेले नाहीत तर आज सकाळी परत येऊन बघितलं बर्फ रात्रीभर पडलाय कसा दिसतो बघा हा समुद्र कसा दिसतो समोर पूर्ण बर्फाखाली गेलाय येस्टरडे नाईट वी डिंट सॉ एनी एनिमल्स ऑर एनी बर्ड्स ऑर वॉट एवर बट केम टुडे मॉर्निंग अँड यू कॅन सी आफ्टर स्नोईंग होल नाईट हाऊ दिस सी लुक लाईक Look like it getting frozen, but I'm not sure it is 100% frozen yet. If you like this video then like it, subscribe it and share it. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या वेळी. थँक्यू.